विद्यार्थ्यांनो, यासारखे अनेक प्रकारचे खेळ तुम्ही चुंबकासोबत खेळलेले असाल. आता हा चुंबक म्हणजे नेमकं काय आहे? तर चुंबक म्हणजे ज्या वस्तूकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यापासून बनवलेले पदार्थ आकर्षित होतात त्या पदार्थाला चुंबक असे म्हणतात. आता या चुंबकाचा वापर आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या उपकरणामध्ये करत असतो. तुम्ही फ्रीजचं दार बघितले असेल, फ्रीजचं दार लावताना तो थोड्या अंतरावरून सोडून दिला तर आपोआप लागून जातो. पुन्हा तुम्ही पिन होल्डर पाहिले असाल, पिन होल्डरला आपण उलटा केला तरीसुद्धा त्याच्यामधून टाचण्या खाली पडत नाही. तर ह्या सर्व वस्तूंमध्ये चुंबकाचा वापर केलेला जातो. तर आज आपण पाठ क्रमांक 15 चुंबकाची गंमत या पाठाविषयी माहिती पाहूया. तर या पाठामधून आपण चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे विविध प्रकार, चुंबकत्व म्हणजे काय आणि चुंबकाचे गुणधर्म म्हणजे काय, तसेच चुंबकत्व कशा प्रकारे नष्ट होते या विविध घटकांविषयी सविस्तर माहिती आपण या पाठाच्या माध्यमातून पाहूया.